हॅलो फ्रेंड्स, तर तुमचं स्वागत आहे आपल्या द सिव्हिल ब्लॉगर या युट्यूब चॅनलवर. आज आपण जात आहोत दुधनी लेक, हे आहे सेलवासा जवळ. सेलवासा पासून 40 किलोमीटर लांब आहे. तर आपल्या सोबत आहे रोनक, आयुष, हाय जतीन घरात बॉडीगार्ड, आणि राज ड्रायव्हर. आणि आला तर तुम्ही ओळखत असतील जतीन घरात आपला बॉडीगार्ड. खूप अशी चांगलीच कॉमेडी केली होती त्याने लास्ट ब्लॉग मध्ये. तर खूप सुंदर असा लेक आहे तो. तिथे खूप साऱ्या वॉटर ऍक्टिव्हिटी देखील आहेत. आपण वॉटर ऍक्टिव्हिटी करणार आहोत, त्या तुम्हाला आपण दाखवूच. तर तुम्ही आपल्यासोबत नक्कीच जॉईंट राहा. आणि खास अट्रॅक्शन म्हणजे तिथे काश्मीरचा शिखर आहेत त्या लेक मध्ये, त्याच्यामध्ये आपण फिरून एन्जॉय करू शकतो. आणि तुम्हाला दाखवूच आम्ही ते पुढे. आता आमचा प्रवास बघा. धन्यवाद. आणि या बघा जन्मेश गरज. आणि देखील आपल्यासोबत. आणि कुठे गेले कल्पक? एन्जॉय. तुम्ही याला वाटत असेल एन्जॉय एन्जॉय. आणि आता आपण गुजरात बॉर्डर वर पोहोचलेले आहेत. महाराष्ट्र बॉर्डर सोडत आहे. इथे एक छोटा बोटिंग पॉइंट आहे, तिथे आपल्याला नाही जायचं. तुम्हाला चांगला बोटिंग करायचं असेल तुम्ही, आपण जो लोकेशन दाखवू तुम्हाला आम्ही तिथे चला. तुम्ही पाणी पण संपलेलं आहे आपला. आता काय करायचं आपण, पाण्यातच उतरणार आहे. पाणी त्याची गरज नाही मिळत. आपण तुम्ही पाहू शकता ही. आणि पेरू, आणि पेरू पेरू, आणि त्याच्यावर चाट मसाला. खूप सुंदर असं दिसत आहे पेरू. तुम्ही कसं पिकलेले पेरू आहेत ते टेस्ट करून पाहूयात आपण. आपल्या गाडीत नको घेऊ. खूप सुंदर अशी टेस्ट आहे. बनवताना कलाकारी बघा. आपण आता पोहोचलेला दुधानी लेक. पावसात खूप सुंदर असा लेक आहे. इथे आपण बोटिंग वगैरे करणार आहोत. पावसाळ्यात किती सुंदर बोटिंग चला. आता धावायचं म्हणजे जेट वगैरे कसे आहेत ते पण आपण पाहूया. सो आता आपण पावसाळ्यात सुंदर अशा बोट आहेत. आणि हा आपला मार्शलचा स्पीकर. आणि कोल्ड्रिंक मध्ये आपण घेतलेला आहे डाईट कोक. पाऊस येतात, सर्व कसे रिलॅक्स होत आहेत. कसं वाटत तुम्हाला राज? एकदम मजा. आणि ही फिलिंग आहे ती एकदम ऑसम आहे. जन्मेश, खूपच चांगली अशी फिलिंग आली. ही फिलिंग मी काश्मीरला एकदा घेतली होती. सेम फिलिंग मला इथे येत आहे. आयुष, नो कमेंट. गौरव दोन शब्द तुम्ही. काश्मीर वर कम्पेअर केलं तर सेम फिलिंग आहे. मिनी काश्मीर, आनंद मिनी काश्मीर असं वाटत आहे. जबरदस्त. तुम्ही एकच डिफरन्स आहे, तिकडे टेम्परेचर -2 degrees होता, इकडे टेम्परेचर +40 आहे. आणि गरम, थोडं गरम तर होतच आहे आपल्याला. आपण पाहिलेलं आहे नाही ते समोरचे पावसाळ्यात काही सर्व झोपलेले आहेत. त्याच्या काही गोष्टी आहेत ना, त्या खूप गोष्टी आहेत, त्या संपत नाहीत कदाचित. त्याच्या गोष्टी ऐकून सर्व बोर होऊन झोपलेले आहेत असं वाटत आहे मला. जॅकेन खूप पकवत आहे तो. म्हणून आम्ही त्याला त्या पोटमध्ये टाकलेला आहे की भाऊ आम्हाला तरी नको पकवू. सध्या त्याला पकव. बघ सनफ्लॉवर सुद्धा त्याने घेतलेलं. माणसं पडली तर त्याने फुलं सुद्धा इकडचे सोडलेली नाही मिळत. मला वाटतं पेनल्टी तर लावणारच आहेत ते.
नुकसान खूप करून घेतलेलं आहे जतीनने यांचा. सो फ्रेंड्स, आता आपलं राईड वगैरे करून झालेलं आहे, खूप एन्जॉय सगळं केलेलं आहे आपण, आणि आता भूक खूप लागली आहे, तर आता आपण जेवणासाठी जात आहोत. जेवणासाठी आलेलो आहोत प्रज्वल ढाबा, पाहूया तिथे आपल्याला काही काय मिळत आहे जेवणासाठी. आपला टेबल वगैरे तर बुक केलेला आहे सर्व, टेबल बुकिंग करून दिले गौरव याने. काय ऑर्डर दिली आपण? चिकन मंचुरियन, चिकन सूप, चिकन लॉलीपॉप, चिकन 65, चिकन नूडल्स, चिकन रेसिपी. तर आपले डिश आहे चिकन आलेलं आहे आणि भाकरी आलेली आहे. हॅलो फ्रेंड्स, तर आता आपलं जेवण वगैरे झालेलं आहे, खूप थकलेलो तर आहोतच आपण, आणि आता आपण निघालो आहोत पुन्हा घरी जाण्यासाठी. आता आपण आलो आहोत हायवेला, NH 48 हायवे आहे. तर आपला ड्रायव्हर पाहू शकतो तुम्ही, जन्मेश घरात फर्स्ट टाइम ड्राईव्ह करत आहे हायवेला. कसा आहे एक्सपिरियन्स? एक्सपिरियन्स तर आता अजून तर सुरुवात झालेली आहे, जेव्हा हायवे एंड होईल तेव्हा मी तुम्हाला माझा एक्सपिरियन्स शेअर करेन. चालेल, तर आपल्याला एक्सपिरियन्स सांगेल, तर फर्स्ट टाइम हायवेला गाडी चालवत आहे. आपण सनसेट टाकूया, हॅलो फ्रेंड्स. तर आता आपण पोहोचलो आहोत बोईसर, आणि पाहूयात आपल्याला जन्मेश आपल्या एक्सपिरियन्स सांगेल, त्याने फर्स्ट टाइम जी गाडी चालवली हायवेला त्याला कसं वाटलं. जन्मेश, कसं वाटलं आजचा एक्सपिरियन्स? एक्सपिरियन्स तर खूप चांगला होता. मॉर्निंगमध्ये गाडी चालवताना काही प्रॉब्लेम येत नाही, बट हायवेला रात्री गाडी चालवताना कमी लाईटमध्ये जेव्हा समोरच्या गाडीची लाईट चेहऱ्यावर पडते खूप त्रास होतो. बाकी ओव्हरऑल एक्सपिरियन्स तर खूप चांगला होता. पहिल्यांदा मी गाडी चालवली आणि सक्सेसफुली यांना घरी घेऊन गेलो. हो खरंच खूप छान अशी गाडी चालवली आहे त्याने, आणि फायनली आता आपण पोहोचलेलो आहोत. सो बाय बाय, भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि कमेंटही करा कशी वाटली तुम्हाला आपली आजची व्हिडिओ.